हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील रोहित मोहन जाधव यांची सचिवालय विधानभवन मुंबई येथे कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते सचिवालय विधानभवन मुंबई येथे सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. या निवडीबद्दल कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीनं रोहित जाधव यांचं सरपंचपदी अरुणादेवी पाटील, उपसरपंच अनिकेत चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रोहित जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं उच्च ध्येय गाठणं गरजेचं आहे. कुंभोज गावच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळ स्तरावर कोणतंही काम करण्यासाठी आपण बांधील आहोत असं त्यांनी सांगितलं. यावेळी अध्यक्षीय भाषणात सरपंच अरुणादेवी पाटील यांनी रोहित जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी उपसरपंच धनाजी तिवडे, दावीद घाटगे, ग्रामपंचायत सदस्य अप्पासो पाटील, सुदर्शन चौगुले, सदानंद महापुरे, सुधीर कांबळे, रावसाहेब पाटील, लखन भोसले, अभिनंदन चौगुले, अमोल भोरे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवे, सचिन पुजारी, श्रीकांत पालखे, शंकर पुजारी, अण्णासो घोदे आदी उपस्थित होते. यावेळी स्वागत प्रस्तावी किरण माळी यांनी केलं तर आभार उपसरपंच अनिकेत चौगुले यांनी मानले. मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे.